देशात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर गोंदिया जिल्हा म्हणून राष्ट्रीय महामार्ग 543चे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. आमगाव ते देवरी या महामार्गावर अनेक ठिकाणी जंगल व्याप्त परिसर येत असल्यानं अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण आहे. याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग 543चे काम सध्या गोंदिया जिल्ह्यात जोमात सुरू आहे. मात्र गेल्या 3 वर्षांपासून आमगाव ते देवरी महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गावर अनेक ठिकाणं वनविभागाची परवानगी आवश्यक असताना सुद्धा याकडे संबंधित कंपनीने दुर्लक्ष करीत त्या भागात खोदकाम केले. मात्र आजही त्या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. रोडाची आहे सर्व खराबी झालेली आहे. हे सर्व गड्डे पडले आहे. तो रोज पडतात मोटरसायकलवाले. सर्वच लोक आहेत. काही लोक आमच्या समोरच पडत गेले. आम्ही वावरात शेतामध्ये जात होतो. आम्हालासुद्धा जागा नाही. पाणी येते अंगावर पूर्ण. सर्व चांगले लेकरं बरं जातो तेथून आपल्या शेतामध्ये. त्या लोकांना पाडला. काही लोकांना पडला. काही लोकांना ठोकला जाताना पैदल माणसाला. काय मागणी आपली? आपल्याला ह्या रोडाची दुरुस्ती करणी आहे. लवकरात लवकर झालेच पाहिजे. काउन का आपल्याला रोज शेतामध्ये जावं लागतं. गावकडून लोकांना मिळून शनिवारी आम्ही शेतकरी लोकांना मिळून सर्व गाव चक्का जाम करणार आहोत. पास हे पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला हा काम आहे. कमसे कम 3 वर्ष झाला हा काम चालू आहे. पण ह्या रोडाची जी हालत आहे एवढी खराब आहे. ह्या रोडाला काही याला खोदवायला नाही पाहिजे होता. बहुतेक चांबजाब ह्या रोडाच्या कामाचं नाही करायचं होतं. त्याला खोदवायला नाही पाहिजे होता. इथं चांगलं इथं लोक सॅडेला जातात. लहान मुलं मुली त्याच्या बाजूमध्ये कुठं ऑफिसला जातात. इथं बाजूवाला ते गड्ड्यामध्ये एखादी गाडी घासली तर त्याला पुरा खिचड उधळते. अशी हालत आहे. पुष्कळचे लोक मागच्या वर्षी एक माणूस मरण पावला राहिले म्हणून सिलापूरच्या जागेवर मरण पावला गरीब माणूस. असे पुष्कळचे अस्त झाले आहे तिथं. आणि हे यांना फोन करू करू आपण सांगतो तर काय सांगत नाही. मग आता आमदाराला सांगा. आमदार काय ऐकत नाही. कोणी खासदार ऐकत नाही तर कोणाला सांगावं आम्ही. आणि आम्हाला खूप तकलीफ आहे गावच्या लोकांना. म्हणून आमची मागणी आहे का लवकरात लवकर हा रोड दुरुस्त झाला पाहिजे. नाही तर आम्ही आंदोलन करायला चक्का जाम करून नाही तसा एक एक येथून जाणं येणं बंद करू देऊन आम्ही. काऊन खूप परिस्थिती आहे. दररोज तकलीफ आहे सर. दररोज ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढून राहिले. ॲक्सिडेंट होऊन राहिले. गड्डे पडून राहिले. पाणी येत आहे. पाणी नाही आलं तर धुल्ला उडत आहे. लोकांना जीनाहरण झालेलं आहे. म्हणून आमची एक मागणी आहे की हा रोड लवकरात लवकर दुरुस्त करावा. नाहीतर आम्ही चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. मग ते आम्हाला काही करावं लागेल तर चालेल. परेशानीमध्ये आहेत लोक. जवळपास हा रोडाच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून देवरी आमगाव रोडाचं काम सुरू आहे. परंतु देवरी आमगाव रोडचं काम सुरू झाला बाकीच्या जागी सर्व रोड बनले. हा जो क्षेत्र आहे हा फॉरेस्टमध्ये येतो म्हणून सांगतात. वन विभागामध्ये जर वन विभागामध्ये येतो तर मग हा खोदकाम नाही करायला पाहिजे होता. हा डांबरीकरणाचा जो रोड आहे ह्याला खोदायला नाही पाहिजे होता. ह्याला खोदून टाकला आणि त्याला काही बरण्याची तयारीच नाही आहे. कमीत कमी हे गड्डे तर बुजवायला पाहिजेत. जवळपास 2 वर्षापासून कंटिन्यू असेच सुरू आहे. ना गड्डे बुजवत आहेत ना काही करत आहेत. जेवढं उन्हाळ्यामध्ये पूर्ण धूळ ह्या घरावर पाहत हालत बघून नाही होत अशी हालत उन्हाळ्यामध्ये राहते. आणि आता बारिशमध्ये एवढे खड्डे आहेत. कमीत कमी हा 300 मीटरचा क्षेत्र आहे. 300 मीटरमध्ये एवढे गड्डे आहेत. रात्रीच कमीत कमी 2 मुलं आणि 2 बाया बाईकवरून पडल्या. आणि त्या बिचाऱ्या माहिती आहे का आमच्या इथं जाऊन त्या बोरवेलमध्ये पूर्ण आंघोळ करायला लागला त्याला. एवढी त्याची हालत खराब झाली होती. अशी कमीत कमी त्या मागच्या हप्त्यात तशीच आहे. आता पाऊस कंटिन्यू दररोज येत आहे. मग कसं काय करायचं तेच समजत नाही आहे. कंटिन्यू आपण वृत्तपत्रामध्ये सांगत आहो छापत आहो. मागणी दिलेली आहे. आंदोलनाचा इशारा दिला. ठराव दिला. त्यांना जो लागतो तो दिला. अजून का पाहिजेत. आता सर्वच काय दिला त्याच्यानंतर एम बी पाटील कंपनीला काम आहे म्हणून सांगतात. आम्ही त्यांना 2-4 वेळा फोन करतो. कोणी दिनेश पटेल आहे अजून कोणी कोण गौरव गुप्ता आहे त्याला फोन करावा तर 10-10 वेळा फोन करावा तर उचलतच नाही. किती लोकांच्या तर जान गेले तर काय सांगू काही समजत नाही आहे. कारण की मागच्या वर्षी 2 लोक मरण पावले ह्या भानगडीमध्ये. आणि 3 वर्षापासून एम बी पटेल कंपनीचं काम सुरू आहे. आणि काही पूर्ण दुर्लक्ष आहे. काही कोणत्याच कामाकडे लक्ष नाही आहे. हा 300 मीटरचा पेसत आणि असा वाटतंय त्याने सोडूनच दिलेला आहे. मग जर सोडायचा होता तर खोदायचा नव्हता. कमीत कमी जसा डांबरीकरण रोड होता तसाच ठेवायला पाहिजे होता ना. जर बनवायचा नव्हता तर आमची मागणी आहे लवकरात लवकर त्यांनी हा रोडाचं काम करायला पाहिजेत. आणि नाही केला तर आम्ही सरळ सरळ चक्का जाम करू. आणि याच्यावर पूर्ण शेतकरी आणि आपल्या वडेगावचे लोक इथे रोडावर उभे होती.